विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फायलम निडेरिया या फायलम मधील ऑर्गॅनिझमचं स्टडी करणार आहोत। यामध्ये हायड्रा आहे, त्यानंतर ऑरिलिया आहे, जेलीफिश म्हणतो आपण त्याला, त्यानंतर ॲडम्सिया आहे, सी ॲनिमोनी, डिप्लोरिया आहे, ब्रेन कोरल म्हणतात त्याला, गॉर्गोनिया आहे, सी फॅन, तर हे त्याच्यामध्ये येणारे ॲनिमल्स आहेत जे फायलम निडेरियामध्ये येतात। मोस्टली ते ॲक्वेटिक आहे, मोस्टली मराईनच आहे, त्याच्यामध्ये फ्रेश वॉटर फ्यू आहेत, सो दे आर ॲक्वेटिक, मोस्टली मराईन अँड फ्यू आर फ्रेश वॉटर। दे आर ससाईल ऑर फ्री स्विमिंग, तर ते ससाईलही आहे किंवा फ्री स्विमिंग पण करतात। दे शोज रेडियल सिमेट्री अँड डिप्लोब्लास्टिक विथ ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन। तर आपल्याला रेडियल सिमेट्री माहिती आहे की कोणत्याही प्लेनमधून आपण त्याला डिवाइड करण्याचा प्रयत्न केला तो डिवाइड होतो, अँड डिप्लोब्लास्टिक दोन लेअर आहेत जर्म लेअर, आणि ब्लाइंड बॉडी प्लॅन जो आहे त्याचा तो ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन आहे। तर आता हे आपण क्रायटेरिया अगोदर बघितले होते, त्यामध्ये हा एक क्रायटेरिया होता। ॲनिमल हे दोन फॉर्ममध्ये दिसतात आपल्याला पहा, एक पॉलिप आणि दुसरं मेडुसा। सो ॲनिमल एक्झिबिट इन टू बॉडी फॉर्म्स, पॉलिप सिलेंड्रिकल असतं ते, हायड्रा त्याचं उदाहरण सांगता येईल आपल्याला, आणि मेडुसा हे अम्ब्रेला लाईक असतं, ऑरिलिया किंवा जेलीफिश म्हणतो आपण त्याला, तर ते उदाहरण आहे त्याचं। तर हे जनरल कॅरेक्टर आहे त्याचे काही, आणि त्यानंतर आपल्यासमोर आता पॉलिप आहे एक हायड्रा, तर हा पॉलिपमध्ये मोडतो, सिलेंड्रिकल शेप आपल्याला दिसून राहिला इथं, आणि मेडुसा जो आहे त्याचं हे दुसरं उदाहरण आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हे असं अम्ब्रेला सारखं दिसतंय ते, किंवा हे तिथं एक उदाहरण आहे त्याचं, याला बघायचे लेबल पण आहे, मार्जिनल टेंटॅकल दिसतात आपल्याला इथं, त्यानंतर सब ज्याला अम्ब्रेलर सरफेस म्हणतो आपण, त्यानंतर मार्जिनल लॅपेट आहे आणि अम्ब्रेलर सरफेस आहे वरच्या बाजूला, तर ओरल आर्म खालच्या बाजूने दिसतात आपल्याला। तर हे एक निडेरियाचं आपल्याला उदाहरण आहे, याच्यामध्ये दोन्ही प्रकार आहे, मेडुसा आणि पॉलिप। त्यानंतर बॉडी कॅव्हिटी इज मीन्ट फॉर सर्क्युलेशन ॲज वेल ॲज डायजेशन, हेन्स कॉल्ड गॅस्ट्रोव्हास्क्युलर कॅव्हिटी। त्याची जी बॉडी कॅव्हिटी आहे तिला आपण गॅस्ट्रोव्हास्क्युलर कॅव्हिटी म्हणतो, याचं कारण असं की सर्क्युलेशन आणि डायजेशन दोन्ही त्याच्यामध्ये ते परफॉर्म करतं ते बॉडी कॅव्हिटी, आणि म्हणून आपण त्याला गॅस्ट्रोव्हास्क्युलर कॅव्हिटी असं म्हणतो। टेंटॅकल्स जे असतात बिअर्स निडोप्लास्ट ऑर स्टिंगिंग सेल विच आर मीन्ट फॉर अंकरेज एनकरेज ऑफेन्स अँड डिफेन्स। तर हे पहा, हे निडोप्लास्ट जे आहेत त्याच्या किंवा त्याला स्टिंगिंग सेल म्हणतात, खूप महत्वाचे आहे, टेंटॅकलवर तिथे असतात आणि त्या त्याला ऑफेन्स आणि डिफेन्स जे मेकॅनिझम आहे त्याचं त्याच्यामुळे त्याला ते हेल्पफुल आहे। त्यानंतर निडेरियन्स रिप्रोड्यूस बोथ सेक्सुअली अँड असेक्सुअली, असेक्सुअल रिप्रोडक्शनही आहे आणि सेक्सुअल रिप्रोडक्शनही आहे, असेक्सुअल रिप्रोडक्शन बाय बडिंग अँड रिजनरेशन। त्याच्यामध्ये जे असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे ते बडिंग आणि रिजनरेशन या दोन मेथडनं आहे, सेक्सुअल रिप्रोडक्शन जे आहे ते गमिट फॉर्मेशन आहे। त्यानंतर ते एक्झिबिट अल्टरनेशन ऑफ पॉलिपॉइड जनरेशन, आता पॉलिपॉइड जनरेशन जे असतं ज्याला मिडोसाइड म्हणतो आपण, पॉलिपॉइड जनरेशन विथ मिडोसाइड जनरेशन, म्हणजे पॉलिप आणि मिडोसाइड असे दोन्ही प्रकारचं जनरेशन त्याच्यामध्ये आहे, अल्टरनेशन ऑफ जनरेशन। दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज मेटॅजिनेसिस, पॉलिप प्रोड्युसेस मिडोसा असेक्सुअली अँड मिडोसा प्रोड्युसेस पॉलिप सेक्सुअली। उदाहरण आहे ओबेलिया, ओबेलियामध्ये आपल्याला हे अशा पद्धतीनं मेटॅजिनेसिस दिसतं, म्हणजे पॉलिपॉइड जनरेशन जे आहे ते मिडोसाइड जनरेशनला अल्टर होत असतं। त्याच्यानंतर आपल्याकडे एक निडोप्लास्ट ची डायग्राम आलेली आहे, हे डिस्चार्ज बिफोर डिस्चार्ज आहे आणि हे आफ्टर डिस्चार्ज आहे, न्यूक्लियस दिसतंय त्याच्यामध्ये आपल्याला, त्यानंतर सायटोप्लाझ्मा आहे आतमध्ये, अपरकुलम आहे, थ्रेड ट्यूब आहे एक, स्पाइन्स आहे, स्टायलेट आणि लोसो असं त्याला लेबर लासो असं लेबल आहे इथं लक्षात ठेवा। तर हे आहे तुमचं एक निडोप्लास्ट। त्यानंतर नेक्स्ट फायलम आहे आपला तिसरा फायलम, फायलम टिनोफोरा। आता टिनोफोरा जो आहे दीज आर कॉमनली कॉल्ड ॲज कोम जेली, यांना कोम जेली म्हणतात किंवा
सी वॉलनट देखील म्हणतात. दे आर एक्सक्लुसिवली मराईन फ्री स्विमिंग ॲनिमल्स. बॉडी जी आहे ती डिप्लोब्लास्टिक असते त्यांची. रॅडियली सिमेट्रिक आहे. हे कॅरेक्टर लक्षात ठेवायचं आपल्याला. आपण क्रायटेरियामध्ये जाणून घेतलं होतं की डिप्लोब्लास्टिक म्हणजे काय, रॅडियली सिमेट्रिक कशाला म्हणायचं, ब्लाइंड सॅक कशाला म्हणायचं, बॉडी प्लॅन जो आहे तो. सो ॲनिमल हॅव टिश्यू लेव्हल ऑर्गनायझेशन. आता याच्यामध्ये टिश्यू पर्यंत ते जातं. लोकोमोशन इज कॅरीड आउट बाय 8 रो ऑफ सिलिएटेड कॉम्प्लेट्स. तर याचं लोकोमोशन करण्यासाठी त्याला कॉम्प्लेट्स असतात, 8 रांगा आहे त्याच्या. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक फीचर्स जे आहेत टिनोफोरचे, त्यामध्ये महत्वाचं आहे की ते बाय ल्युमिनिसन्स करतात किंवा दाखवतात, म्हणजे प्रोडक्शन अँड इमिशन ऑफ लाईट. लाईट निर्माण करण्याचं किंवा त्याचं इमिशन करण्याची क्षमता या टिनोफोर्समध्ये असते. लाईक निडॅरियन्स, टिनोफोर्स ऑल्सो एक्झिबिट एक्स्ट्रा अँड इंट्रा सेल्युलर डायजेशन. तर डायजेशन जे आहे ते एक्स्ट्रा पण आहे आणि इंट्रा सेल्युलर पण आहे. रिप्रोडक्शन सेक्स्युअल आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. आणि निडोब्लास्ट आर अब्सेंट. पाह्या ज्या निडोब्लास्ट असतात ज्या निडेरियामध्ये होत्या, त्या इथं अब्सेंट आहे. कॉल्ड आणि त्याला म्हणून आपण अनिडेरियन वगैरे म्हणतो. इन्स्टेंट दे हॅव, त्याच्याऐवजी त्यांना ज्या सेल आहेत त्याला कोलोब्लास्ट असं म्हणतात. स्टिकी सेल असतात त्या, टू कॅप्चर द प्रे. प्रे कॅप्चर करण्यासाठी त्यांची मदत होते. टिनोफोरा इज रिप्रेझेंटेड बाय व्हेरी फ्यू मेंबर्स, हेन्स इट इज कन्सिडर एज वन ऑफ द मायनर फायला. याला मायनर फायला म्हटलं जातं, कारण याच्यामध्ये खूप कमी फ्यू मेंबर्स आहेत त्याचे. प्ल्युरोब्रॅकिया आणि टिनोप्लॅना असे दोन उदाहरणं आपल्याला त्याचे या ठिकाणी दिलेले आहेत, ते लक्षात ठेवायचे. आता हे प्ल्युरोब्रॅकियाचे डायग्राम आहे आपल्याकडे. आणि कोलोब्लास्ट ही जी सेल आहे, ही सेल देखील दाखवली. न्यूक्लियस लेवल आहे, रूट आहे त्याला, स्पायरल फिलॅमेंट दाखवली इथं. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे काही लेबल कव्हरिंग सेल वगैरे दिसते. इथं न्यूरॉन्स आहेत आणि सिनॅप्स देखील आहे. तर हे असे काही लेबल आपल्याला त्याचे करायचे असतात. त्यानंतर नेक्स्ट फायलम आहे आपला फायलम प्लॅटिहेलमिन्थेस. आता याच्यामध्ये आहे प्लॅनेरिया. आपण प्लॅनेरियाचं नाव ऐकलेलं आहे. टिनिया टॅपोअर म्हणतो आपण त्याला. फॅसिओला लिव्हर फ्लक म्हणतो आपण त्याला, लिव्हर फ्लक. त्यानंतर याची जी बॉडी आहे, बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅटन्ड, हेन्स आर कॉल्ड फ्लॅट वॉर्म. त्याची बॉडी ही डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅट असल्यामुळं याला फ्लॅट वॉर्म असं दुसरं नाव आहे. ॲनिमल्स आर असिलोमेट ट्रिप्लोब्लास्टिक. आता असिलोमेट म्हणजे सिलोम, जे पोकळी असते, कॅव्हिटी असते, बॉडी कॅव्हिटी ती नसते म्हणून असिलोमेट म्हणतात. ट्रिप्लोब्लास्टिक आहे म्हणजे तिन्ही जर्म लेअर पासून निर्मिती आहे. ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. आता याच्यात ऑर्गन सिस्टीम पर्यंत जाऊन पोहोचला तो. आपण अगोदर बघितलं टिश्यू पर्यंत. आता ऑर्गन मोस्टली एंडोपॅरासिटिक असतात ते, अँड फ्यू आर फ्री लिव्हिंग पॅरासिटिक फॉर्म. पा, मोस्टली एंडोपॅरासिटिक आहे आणि फ्री लिव्हिंग पॅरासिटिक फॉर्म शोज प्रेझेन्स ऑफ हुक अँड सकर. जे पॅरासिटिक फॉर्म असतात त्यांना हुक आणि सकर असतात, फॉर अटॅचमेंट टू द बॉडी ऑफ होस्ट. बॉडी इज कव्हर्ड बाय क्युटिकल इन पॅरासिटिक फॉर्म और सिलिया इन फ्री लिव्हिंग. आता बॉडी जी आहे त्याला क्युटिकल असतं पॅरासिटिक फॉर्म करता. जे पॅरासिटिक फॉर्म आहे त्यांना क्युटिकल आहे आणि जे फ्री लिव्हिंग आहे त्यांना सिलिया आहे. तर हे काही कॅरेक्टर होते त्याचे. आपल्याकडे दोन उदाहरणं आहेत. टिनिया सोलियम त्याला टिनिया दाखवलं आपण. त्याला नेक वगैरे आहे या ठिकाणी. त्यानंतर दुसरं एक उदाहरण आहे आपल्याकडं प्लॅनेरियाचं. त्याचं फॅरेक्स दाखवलं इथं, गॅस्ट्रोस्कुलर कॅव्हिटी दाखवली, आय स्पॉट दिसत आहेत आपल्याला इथं. त्यानंतर व्हेंट्रल नर्व कॉर्ड देखील दिसतो आपल्याला. तर हे दोन उदाहरणं लक्षात ठेवायचे आपल्याला, टिनिया आणि प्लॅनेरियाचं. त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम जी असते जनरली अब्सेंट आहे याच्यामध्ये पॅरासिटिक फॉर्ममध्ये, बट फ्री लिव्हिंग जे असतात त्यांच्यामध्ये इनकम्प्लीट आहे आणि ब्लाइंड सॅक प्लॅन आहे. त्यानंतर ॲनिमल हॅव फ्लेम सेल ऑर प्रोटोनेफ्रिडिया. तर त्यांच्यामध्ये प्रोटोनेफ्रिडिया किंवा ज्यांना फ्लेम सेल म्हणतात त्या असतात आणि ह्या एक्सर्शन आणि अस्मो रेग्युलेशनसाठी त्याला हेल्पफुल ठरतात. ॲनिमल हर्मोप्रोडाईट आहे म्हणजे बायसेक्सुअल आहे. त्यानंतर सेल्फ फर्टिलायझेशन दिसतं त्यांच्यामध्ये. फ्यू हॅव हाय पॉवर ऑफ रिजनरेशन. प्लॅनेरियामध्ये आपल्याला रिजनरेशन दिसतं अँड शोज
पॉली एम्ब्रियोनी हे महत्त्वाचे कॅरेक्टर आहे. रिजनरेशन पॉली एम्ब्रियोनी असे कॅरेक्टर ते दाखवतात. त्यानंतरचा फायलम जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत, फायलम ॲस्कलिनिडेस. धन्यवाद.